नमस्कार, मी वैशाली माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, पहिल्यांदा माझ्याकडून आपल्या सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज पहिला श्रावण सोमवार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवार निमित्त केल्या जाणाऱ्या पूजेचे साहित्य आणि पूजाविधी मी सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, इथे मी आज सोमवारची पूजा करण्यासाठी इथे मी महादेवाला अभिषेक करण्यासाठी दही दूध घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, सोबतच इथे मी अक्षता घेतलेल्या आहेत आणि आज शिवमूठसुद्धा तांदळाची आहे, सोबतच सुपारी घेतलेली आहे, प्रसादासाठी साखर घेतलेली आहे, इथे विभूती घेतलेली आहे, आरती, दोन उदबत्त्या घेतलेल्या आहेत आणि बेल घेतलेला आहे आणि इथे पांढरी फुले घेतलेली आहेत, कारण महादेवाला पांढरे फूल आवडतात आणि त्यातल्या त्यात चाफ्याचं फूल महादेवाच्या आवडीचं आहे। त्यानंतर इथे झेंडूचे फुलं घेतलेली आहेत, वस्त्रमाळ घेतलेली आहे आणि वस्त्रमाळ घेतलेली आहे, सोबतच हळदी कुंकाचा पंचपाळ आहे। तर अशा प्रकारे आपणाला हे सगळं पूजेचं साहित्य घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा आपणाला सुपारीची आणि महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे, त्याच्यासाठी जलाभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा आपणाला सुपारीला जलाभिषेक करायचा आहे, त्यानंतर महादेवाच्या पिंडीला आणि त्यानंतर आपणाला दही दुधाने करायचा आहे अभिषेक आणि परत आपणाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे। अभिषेक झाल्याच्या नंतर मी महादेवाची पिंड आणि सुपारी तांदळाच्या राशीवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी एक समई लावून घेतलेली आहे, तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे नंदादीप। त्यानंतर आता मी पूजा करणार आहे महादेवाच्या पिंडीची आणि सुरुवातीला इथे मी सुपारीला विभूती लावून घेतलेली आहे आणि महादेवाच्या पिंडीला सुद्धा। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे। मी इथे सुपारीला वस्त्रमाळ घातलेली आहे, सोबतच मी महादेवालाही वस्त्रमाळ घालून घेणार आहे। इथे मी गणपतीला लाल फूल ठेवलेलं वाहिलेलं आहे आणि महादेवाला चाफ्याचं फूल वाहिलेलं आहे। त्यानंतर सुपारीला एक बेलाचं पान आणि इथे मी महादेवाला बेल वाहून घेणार आहे। आज शिवमूठ आहे, त्यामुळे मी शिवमूठ तांदळाचीही करणार आहे। पहिल्यांदा मी गणपतीला अक्षता लावून घेते आणि त्यानंतर महादेवाला मी शिवमूठ वाहून घेणार आहे। तीन वेळेस आपणाला ओम नमः शिवाय म्हणत आपणाला शिवमूठ वाहून घ्यायची आहे। ओम नमः शिवाय, अशा प्रकारे इथे मी शिवमूठ वाहून घेतलेली आहे आणि आता इथे मी तुपाची आरती करणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला आरतीची पूजा करून घ्यायची आहे। आणि फ्रेंड्स, इथे मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे, केळी आणि साखर आणि सीताफळांचा। तर अशा
प्रकारे आपल्याला नमस्कार करायचा आहे श्री शंकराला आणि आशीर्वाद घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सोमवारची श्रावण महिन्यातील पूजा करून घ्यायची आहे।